भाजप आणि लातूर लोकसभेसाठी सुधाकर शृंगारे यांच्या नावाची घोषणा केली आहे. आज पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शहरातील एका हॉटेलमध्ये प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आदींची बैठक घेतली आहे. विद्यमान खासदार सुनील गायकवाड हे माझे जवळचे मित्र आहेत, आमच्यात मतभेद नाहीत, ते आजही आमच्या सोबत आहेत, ते निवडणुकीत भाजपाचे काम करणार आहेत, असं यावेळी पालकमंत्री यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. 5 वर्षात मोदींनी केलेला देशाचा विकास हा वरच आम्ही जनतेसमोर जात आहोत. गेल्या लोकसभेच्या तुलनेत यावेळेस अधिक जागा निवडून येतील असा विश्वास पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला. दिसते कारण सध्याचे जे सिटिंग खासदार आहेत त्यांचं तिकीट आता कापण्यात आलेलं आहे. का कापण्यात आलं आणि नवीन कोण उमेदवार असणार आहे, कारण उमेदवाराबद्दल सुद्धा संभ्रम आहे. माझ्यासोबत आहेत पालकमंत्री, त्यांच्याकडून हे सगळं जाणून घेणार आहोत नेमकं तिकीट कापण्याचं कारण काय. सगळ्यात पहिलं संभ्रम दूर करा. लातूर लोकसभेचे उमेदवार सुधाकर शृंगारे हे अधिकृत उमेदवार आहेत, हा पहिला तुमचा प्रश्न. दुसरा विषय पक्षामध्ये तिकीट कपात करणं हे म्हणत नाही. आमच्या ह्याच्यामध्ये जबाबदारी कधी आज एकाकडे जबाबदारी असते, गेल्या वेळेस त्यांनी ह्यांचं काम केलं आणि ह्या जबाबदाऱ्या एकमेकांना देण्यावरला विषय असतो. आणि व्यक्ती केंद्रित नसून लोकांच्या मतातून एखादं नाव समोर येते आणि त्याला आम्हाला सगळ्यांची संमती येते आणि आमची जी कमिटी आणि लोकांचं मत एकत्रित घेतलं गेलं आहे आणि त्याच्यातून हे नाव आलं त्याला त्या ठिकाणी आम्ही समजतो. कशा पद्धतीनं निवडणूक होणार आहे आणि काय मुद्दे असणार आहेत नेमके यावर्षी निवडणुकीचे, आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. मी आपलं सर्वात महत्त्वाचं सांगायचं आहे की ही देशाच्या हितामध्ये असलेली निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये एकच महत्त्वाचा मुद्दा आहे की देश सुरक्षता, राष्ट्रीय सुरक्षता हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे आणि राष्ट्रीय सुरक्षता हे देण्याचं नेतृत्व हे फक्त आणि फक्त माननीय नरेंद्र मोदी साहेबांमध्ये आहे. आणि मी आपल्याला आणि या देशातला प्रत्येक नागरिक सांगू शकतो की देशाच्या हितामध्ये आज आपल्याला राष्ट्रीय सुरक्षतेच्या हितामध्ये आपल्याला परत या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब व्हायला पाहिजेत. विकासाचा मुद्दा आहे, आमच्या 5 वर्षामध्ये काम आमच्या सरकारने जे दिलेले काम आहे त्या कामाला घेऊन आम्ही लोकांना नेमके स्थानिकचे काय मुद्दे असतात त्यामध्ये. मला असं वाटतं की स्थानिकच्या मुद्द्यांपेक्षा हे संदेश पातळीवरचे मुद्दे महत्त्वाचे आणि त्या मुद्द्यांना घेऊन आम्ही समोर झालं आणि स्थानिकच्या मुद्द्यांवर जर पाहिलं मराठवाड्यामध्ये लातूर जिल्हा हा अधिक भारतीय जनता पार्टीच्या मागं मोठ्या ताकदीने उभा टाकतो. आपण जर पाहिलं ज्या जिल्ह्यामध्ये पाण्याची अडचण होती, ज्या जिल्ह्यामध्ये रोजगाराची अडचण होती, या सगळ्या गोष्टी लातूर जिल्ह्यामध्ये काम चालू झाले, वेगाने चालू झाले. मराठवाड्यातला सर्वात मोठा प्रकल्प रेल्वे बोगीचा हा लातूर जिल्ह्यामध्ये आलेला आहे. आज पाण्याच्या बाबतीमध्ये देशामध्ये सर्वात अधिक पाण्याचं संवर्धन हे लातूर जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि शेतकऱ्यांना मिळणारा विमा असतील, शेतकऱ्यांना मिळणारे सहाय्य असेल, या सर्व गोष्टी लातूर जिल्ह्याला पण यांना तिकीट आता नाकारले तुम्ही काही म्हणा त्याचा फटका कुठंतरी कोणतं पक्षाला बसेल असं वाटतं. नाही असं नाही, सगळ्यात महत्त्वाचं सुनीलराव हे चांगले कार्यकर्ते आणि ते ताकदीने आज जर तुम्ही आमच्या बैठकीला पाहिलं त्यांचे जेवढे नातलायक सगळेजण ह्या बैठकीला होते आणि त्यांनी स्वतः मला सांगितले की मी एका ठिकाणी जायचं आहे. घरगुती कार्यक्रमामध्ये त्याला पूर्वीपासून ठरलं होतं ते कार्यक्रम अटेंड करून आता आमच्या पुढच्या बैठकीला मी उपस्थित. एकूणच सुनील गायकवाड यांना तिकीट जरी मिळालं नसलं तरी मात्र ज्या उमेदवाराला भारतीय जनता पार्टीनं दिलेला आहे त्यांचा स्पष्टपणे सर्व पक्ष मिळून प्रचार करेल अशा पद्धतीनं पालकमंत्री सांगत आहेत. विष्णू बुर्गे, MK News, लातूर.